चैनल को अवश्य सब्सक्राइब करें और नए अपडेट्स सबसे पहले पाने के लिए इस बेल बटन को दबाना न भूलें। जनता की बात, जनता के साथ। वादळी वारा पाऊस वीज पडून एक बैल व व्यक्ती ठार झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे। 5 ते 6 घरांचे पत्रे उडाले तर एक वीज रोहित्र कोसळले। नवापूर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसामुळे देवडीपाडा निमदर्डा परिसरात विजेचा ट्रान्सफर कोसळून नुकसान झाले आहे। तसेच देवडीपाडा पांढरफळी निमदर्डा सोनखा तिलासर या गावांमध्ये रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे। तसेच योगेश धर्मा गावीत वेलजी काकडा गावीत निशार गावीत राहणार सोनकाम व शांत्या जेरमा गावीत राहणार निमदर्डा या व्यतिरिक्त 5 ते 6 गावातील नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे। महसूल विभागाने पाहणी करून काही ठिकाणी पंचनामे केले आहे तर ज्या ठिकाणी पंचनामे झाले नसेल त्या ठिकाणी महसूल विभागाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव शहाणा गावातील वन जमीन जंगल परिसरात शेतामध्ये झोपडी करून राहत असलेले दयाराम भिल वय 54 वर्षे राहणार खेतिया त्यांच्या झोपडीजवळ वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। दयाराम यांच्या झोपडीजवळ बांधलेला एक बैल देखील विजेमुळे मृत्यू झाला आहे। पावसाचा जून महिना संपत आला असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झालेला नाही त्यामुळे पेरण्यांना सुरुवात झालेली नाही। ठराविक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने दिवसेंदिवस पेरण्या लांबत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे। जनता की बात, जनता के साथ।